आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. वृंदा, वृंदा आले. या 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 राणा शेठ या. बर, माझी बिझनेसची जी काही दिवसभराची काम होती ती आता झालेली. आता तुमची काय काम आहेत मॅडम ते सांगा, ती पटकन करून येतो सगळी. बसा, मी सांगते सगळी कामं सांगते. बसा तुम्ही. अगं बसा इथे. उन्हात आलात ना, बसा शांत बसा जरा, मी चहा आणते तुमच्यासाठी. हा रे राणा. हा काका. अरे काय, ऋषीरावांचं काम कुठलं अर्धवट सोडलं होतंस? झालं का पूर्ण? हो हो व्यवस्थित झालं ना. बस जरा लक्ष देऊन काम करत जा रे. लक्ष दिलंस की सगळी कामं पूर्ण होतील अशी. म्हणजे याचं काम अर्धवट सोडलेस त्यालाही समाधान, आणि तू काम पूर्ण केलंस म्हणून तुलाही समाधान. ही चहा घेतो मी, पण काय ती महत्वाची काम आहेत ती? हो हो सांगते, ती चहा तर प्या, थंड होईल. अहो महत्वाचं काम आता एवढंच आहे की बर्फी सोबत तुम्ही इकडे खेळत बस. आणि बाकीची कामं? बाकीची सगळी कामं केली आहेत. म्हणजे? अहो बर्फीला दवाखान्यात घेऊन गेले होते ना, तेव्हा येताना किराणा आणला आणि घरातली बाकीची सगळी कामं केली. अरे यार वृंदा, काय अर्थ आहे राव याला? सगळी कामं तूच केलीस एका ती? मला काहीतरी ठेवणार राव, मला याच उगाच गिल्ट येईल. कसलं गिल्ट बिल्ट, ते खरं तर मलाच आलो पाहिजे. तुम्ही त्या बिझनेसच्या कामात पण असताना आणि घरातल्या कामात पण मदत करता, पण आता याच्या पुढे तुम्ही माझं टेन्शन नका घेऊ, मी घरातली सगळी कामं करेन, तुम्ही तुमच्या बिझनेस वर लक्ष दे. ते लाडू द्यायचे होते तुला उभीकडे, तसं काय झालं ते? अरे झालं झालं काम झालं, लाडू पोहोचले तिकडे उभीकडे. अरे क्लासचा तो मुलगा आहे ना, तो घरी सोडायला येतो, त्याला मी सांगितलं, त्याने नेऊन पोहोचवलेत लाडू. बरं झालं आठवण झाली, कोविला फोन करून विचारतो लाडू पोहोचले की नाही ते. काय ग, काय हवंय? काही मदत करू का ताई? नाही काही नको, करते मी सगळं. ताई मगाशी जो मुलगा आला होता डबा घेऊन, तो कोण होता? तू ओळखतेस का त्याला? नाही ग, मी नाही ओळखत त्याला. काय ग, खरंच नाही ओळखत. नाही तो अशोक काकांकडून डबा घेऊन आला ना, म्हणून मला वाटलं की तू ओळखत असशील. अगं मला त्याच्याविषयी काहीच माहित नाहीये. तो बाबांचा जुना विद्यार्थी असेल. बाबांचे असे बरेच विद्यार्थी आहेत जे त्यांना अशी मदत करत असतात. पण तू त्याच्याविषयी एवढं का विचारतेस? अगं मी आपलं सहजच विचारलं. आलेच मी, फोन चार्जिंगला लावते ना. हो ये. बाबा हॅलो. मी बोलतीये. अरे नमस्कार नमस्कार. अच्छा लता ताई, कशा आहात? बऱ्या आहात ना? मी बरी आहे बाई, छानच आहे एकदम. माझी चौकशी करायला फोन केलात का मास्तर? नाही म्हणजे जरा ओबीशी थोडस बोलायचं होत. मास्तर इतकी वर्ष संसार केलात तुम्ही, किती वर्ष संसार झाला तुमचा? पाच पोरींची लाईन लागली बाई, तरी तुम्हाला हे माहित नाही की या वेळेला बायका कामात असतात? हा आत्ता नाही ती फोन घेणार, हा नंतर करायचं. नाही तसं नाही हो. नाही नाही आहो, नाही काही नाही, आत्ता ती बोलणार नाही म्हणजे नाही बाई.
नंतर करा तुम्ही फोन, निवांत तिची काम झाली ना मग बोला तिच्याशी। अक्षता तुझे हेडफोन देशील का जरा? अगं आता हेडफोन कशाला पाहिजेत तुला? का वापरतो आपण हेडफोन? ऐकायलाच ना देशील। मला ना हेडफोन दे ना बाई, काय होते काढते दे तिला। आई अगं मला गबस काय तिला लागत असतील ना। अमृत काय करते असतो? एक मिनिट बाई। काका अमृता बोलते। हाँ अगं बोल बोल ग बरा, कशी आहेस गं? मी मस्त, घरी सगळे कसे आहेत? बरे बरे, आम्ही सगळे बरे आहोत हो। काका एक मिनिट हा, तुम्हाला ताईशी बोलायचं होतं ना, तिला देते कॉल। एक एक मिनिट। तुला बोलायचं होतं ना बाबांशी, मग आता त्यांच्याशी आरामात काम करता करता बोल। आणि त्यांना विचारशील का तो मुलगा कोण होता ते? नाही म्हणजे आपल्या घरी कोण येतं कोण जातं ते कळायला हवं ना आपल्याला, म्हणून बर विचारते। अगं ए अमृता, मी काय ग तेच करणार होते, तिला ते देणार होते, हे माझ्या एक लक्षात येत नाही। आकाश माझ्या दोन मोठ्या ऑर्डर्स आल्यात, त्यातली जी 50 किलोची ऑर्डर आहे ती पुढच्या आठवड्यात 7 तारखेला पाठवायची आहे, आणि 100 किलोची जी आहे ती 8 तारखेला। ह्याच्याच बरोबर आधीच्या ऑर्डर्स पण आहेत, तर पुढच्या आठवड्यात आपल्याकडे भरपूर काम आहे। दोन्ही ऑर्डर्स पुढच्याच आठवड्यात करायचे आहेत ना कम्प्लीट? अरे काम वाटलं म्हणून टेन्शन आले का? नाही नाही ऑर्डर्सच नाही दादा, पुढच्या आठवड्यात अमृताला घेऊन बाहेर फिरायला जायचं होत, पण ठीक आहे काही हरकत नाही, आपण आधी ऑर्डर्स कम्प्लीट करूया, मी बोलतो अमृताशी, प्लॅन काय मागे पुढे होत असतो। आकाश तू कामासाठी हनीमून कॅन्सल करू नको, तुम्ही दोघे जाऊन या। अरे नाही नाही दादा, ऐक मी खरंच मनापासून बोलतोय, मी बोलतो ना अमृताशी, फिरायला जायचा प्लॅन काय या नाहीतर पुढच्या नाहीतर त्याच्या पुढच्या हप्त्यात करता येईल, पण ऑर्डर से तितके तू एकटा कसा मॅनेज करणार आहेस? आकाश प्रश्न फक्त तुझा नाही, तुम्ही दोघे जाऊन या हनीमून, तू आता माझ्यासाठी किंवा कामासाठी अमृताला वेळ देणार नाहीस असं नको करू। नाहीतर नंतर तुला जाणवेल की ज्यांच्यासाठी आपण आपल्या माणसांना वेळ दिला नाही ती मात्र आपली राहिली नाही। आकाश काही वेळा आपण दुसऱ्यांसाठी आपल्या सुखांचा त्याग करतो, पण नंतर कळतं की ज्यांच्यासाठी आपण सुखाचा त्याग केलाय त्यांना मात्र घरात दुसरं कोणीतरी आल्यानंतर
आपली काहीच किंमत उरत नाही. खायला असं का बोलतोयस तू? तुला माझं बोलणं आता वेगळं वाटत असेल, पण मी माझ्या अनुभवातून सांगतो, मी पण असंच तुझ्यासारखा त्याग करत राहिलो, आणि ज्यांच्यासाठी एवढं सगळं केलं ती माणसं मात्र बदलली. म्हणजे आपल्या आईचंच उदाहरण घे. मी तिच्यासाठी माझ्या सगळ्या सुखांचा त्याग केला, दिवस रात्र राबलो, पण ज्या दिवशी अमृता घरात आली त्या दिवशी आईला माझी काही किंमतच राहिली नाही. माझ किंवा मी केलेल्या कष्टाचं काही कौतुकच उरलं नाही तिला. आता यावरून मी तिला काही बोलूही नाही शकत. किती झालं तरी ती आपली आई आहे. या अनुभवातून स्वतःच्या वागण्यात बदल करावा असं म्हटलं तर आता वेळ निघून गेली रे. वेळ निघून गेली. म्हणून तुला सांगतो तू माझ्यासारखं वागू नकोस. तू जा आणि म्हटला हे बघ, आत्ता जर तू माझ्यासारखा त्याग त्याग करत बसलास ना तर नंतर तुला जाणवेल की आपण हे करू शकलो असतो, आपण ते करू शकलो असतो. तेव्हा या सगळ्याचा विचार करून तुला पश्चाताप होईल. आत्ता जे जे सुखाचे क्षण तुला गोळा करता येतील ना तेवढे कर. खरंच माझ्यासारखं नको वागूस. तू अमृताला घेऊन आली म्हणलं जा. तुझ्या बायकोला अमृताला तिचा हक्काचा वेळ दे. चेतन माझा पाठलाग करत इकडे का आला असेल? तू आता आकाशला भेटून त्याला माझा सगळा पास्ट तर सांगणार नाही ना? काय झालं ग, इतकी दचकून का उठलीस? अरे व काही नाही, ते झोपले होते ना म्हणून. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, मी डिस्टर्ब केलं तुला. तू झोप. वहिनी चहा दे ना थोडासा. हो आणते. संध्याकाळी कधी येणार आहेस घरी? काम झालं की निघतो लगेच. भाऊजी काम झालं नाही झालं तरी तुम्ही संध्याकाळी वेळेवर घरी या. हवं तर मी समीरना सांगते तुम्हाला लवकर सोडायला. कसं आहे अमृता दिवसभर बोर होते हो, मग तुम्ही जर लवकर आलात तर तिला बाहेर कुठेतरी घेऊन जाऊ शकाल ना. कुठे ऐक ना,
तू मार्केट मध्ये जाऊन भाजी आणू शकतेस का? आणि तू काय करणार? अगं मला लाडूला आंघोळ घालायची ना, तर त्यातच वेळ जाणार आहे म्हणून म्हंटल. हो का? अगं मला पण ना खूप काम आहेत, मग त्यातच सगळा वेळ जाणार ना माझा पण. नेहमीप्रमाणे आपण जाऊया ना, तेवढंच मला घराबाहेर पडताय. चालेल, लाडूची आंघोळ आटपली की मग जाऊया आपण. चालेल अमृता, मी निघतो. सर गाडीची चावी घेऊन मी येते बाहेर पर्यंत. बरं. आणि दादा डब्बा ऑलरेडी घेऊन गेलाय? घेऊन गेलाय का? हो. बरं झालं, चल निघू. संध्याकाळचं लक्षात आहे ना? हो मॅडम लक्षात आहे. आता येऊ? बाईक तिकडे लावली. बाय बाय. काय बघतो रे? हा काय बघतोस? कोण आहेस तू? तोंड दाखव, तोंड दाखव तुझं. मला घरात वाकून बघतो, चोरी करायला आला? घाबरतो का? आता तोंड दाखव ना. आकाश तोंड दाखव. चोरी करतोस माझ्या घरात? घरात डोकावून बघत होता आपल्या, चोरी करायला आला होता बहुतेक. निसटला माझ्या हातात, नाहीतर सोडला नसता असा त्याला. असू दे, तुझ्या घरी जा. आणि घरी काय सांगू नको कोणाला. जा, मी दुकानावर जातो. साहेब एवढी मोठी ऑर्डर रोज तुम्ही वेळेत पाठवाल ना? अहो आमचं कामच आहे ते माल वेळेवर पोहोचवणं. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. तुम्हाला किती भाजीपाला लागणार आहे तेवढं सांगत जा. फक्त एक दिवस आधी कळवत जा, म्हणजे आम्ही वेळेत पोहोचवतो. हो साहेब, सगळे डिटेल तुम्हाला कळवत जाईल. बरं एक मिनिट. हा तुमचा ऍडव्हान्स. बरं येतो आता. बरं दादा ऐका ना. बोला. तुम्हाला आमचा रेफरन्स कोणी दिला? अहो ते सुधाकरराव सोनावणे आहेत ना, त्यांनीच तर मला तुमचा रेफरन्स दिला. अच्छा तुम्हाला पण? बरं ठीक आहे, हरकत नाही. तुम्हाला जसा माल लागेल तसा आम्हाला कळवा, आम्ही पोहोचू. हो नक्की कळवतो. बरं येतो आता. ए दादा, आणखी एक ऑर्डर. हो रे चांगलंय. तुम्हाला एक प्रश्न पडलाय दादा, अचानक इतके ऑर्डर्स कशा काय यायला लागल्या रे? अमृता चल आपण मार्केट मध्ये जाऊन येऊ. मार्केट मध्ये ताई मी नाही आले तर चालेल का? का ग, काय झालं? तूच म्हणालीस ना आपण मार्केट मध्ये जाऊया. अग मला कुठे जावंच नाही वाटत आहे. काय झालं, बरं वाटत नाहीये? हो ना, सकाळपासून डोकं खूप दुखत होत, म्हंटल थोडा आराम केला असता. आणि संध्याकाळी परत आकाश सोबत बाहेर जायचंच आहे ना, मग डगडग कशाला. ठीक आहे, तू एक काम करतेस का, अक्षताला घेऊन जातेस का? आलं सगळं काम माझ्यावर. आलं ना सगळं काम माझ्यावर आलं. म्हणजे? अगं म्हणजे तुम्ही दोघी जाणार, मग आता मला कशाला जा म्हणताय? का नाही जाऊ शकत का तू?
नाही आपल्याच घरासाठी सामान आणायचं आहे ना का शेजारसाठी कोणासाठी तरी आणायचंय? ऐक ना, एवढी सगळी कारण द्यायची मग आधी कशाला म्हणायचं आम्ही जातो आम्ही जातो? अक्षता, हा टोन माझ्यासोबत नाही वापरायचा. ऐक ना, हा टोन माझ्यासोबत पण नाही वापरायचा. मग घरातली कामं सगळ्यांनी करायला नको का? आता तू मला शिकवणार घरातलं कुठलं काम करायचं आणि कुठलं नाही करायचं? तू हुकूम सोडणारेस माझ्यावर? अग बाई, कशाला थैमान घालती बाई? आई अग हिला सांग. आता तू गेली काय आणि कुणी गेलं काय, काय फरक पडतो बाई? तुझं कसं आहे ना, कामाला हात आखूड आणि भांडताना जिभेचा लांब आसूड. अमृता, आम्ही जातो. हा, दोघे जातो आम्ही. काय तू गप? आपण दोघींनीच जायचंय. अगं पण मग आणखी एक महत्वाचं काम आहे. आता काय? मास्तरांची शाळा घ्यायची शाळा.